आणि आता असल्यातली आणखी एक मोठी अपडेट, खरी शिवसेना कुणाची यावर निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी प्रतिक्रिया दिली आहे. पारदर्शक प्रक्रियेनेच शिवसेना कुणाची असा निर्णय होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आता आपल्यासोबत आहेत. देशपांडे सर, या वक्तव्यातनं काही अर्थध्वनित होतोय, काय संकेत मिळत आहेत, आपण कसं बघायचं या वक्तव्याकडे? नाही, असं आहे की अश्विन, की रूल ऑफ मेजॉरिटी हाच लोकशाहीचा आत्मा आहे आणि प्रत्येक निर्णय हा रूल ऑफ मेजॉरिटी प्रमाणेच होत असतो. आता या संदर्भात जर निवडणूक आयोगाला निर्णय घ्यायचा आहे, तो निर्णय घ्यायचा आहे की पक्षात जर उभी फूट पडली असेल, व्हर्टिकल स्प्लिट असेल, तर त्याच्यामध्ये मोठा गट जो आहे तो कुणाकडे आहे, जास्तीत जास्त लोकांचा पाठिंबा कुठल्या बाजूने आहे, त्याची परीक्षा होते, त्याचं साधारणतः त्याचं अफिडेव्हिट फाईल होतात, पदाधिकाऱ्यांची नावं, घटनेतल्या त्यांच्या तरतुदी, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होतो. आणि मोठा गट कुठला, याच्यामध्ये लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणजे जो विधिमंडळ पक्ष आहे त्या पक्षाचा आणि मूळ पॉलिटिकल पार्टी जे आहे त्या दोन्ही मधल्या मेजॉरिटीच्या संदर्भात विचार होतो. आणि जिथेही स्पष्टता होऊ शकत नाही किंवा त्याच्या संदर्भात काही क्लिअर स्प्लिट झालेली असं दिसतं आणि मेजॉरिटी कोणाकडेच नाही असं स्पष्ट होतं, अशा वेळे अनेकदा ते चिन्ह गोठवलं जातं. म्हणजे मी फक्त दोन उदाहरणं अश्विन देतो की शरद पवार विरुद्ध संगमा असं जे एक प्रकरण झालं होतं आणि त्याच्यामध्ये संगमा राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केला होता, परंतु त्यांच्या बाजूनी फारच कमी आमदार काही ईशान्येतले आणि काही पदाधिकारी होते, त्यांचा दावा फेटाळण्यात आला होता. त्याचप्रमाणे शरद यादव यांनी दावा केला होता नितीश कुमार यांच्या विरुद्ध, परंतु त्यांचाही दावा फेटाळण्यात आला होता. परंतु आता चिराग पासवान यांच्या केसमध्ये या पक्षाचं मूळ चिन्ह गोठवून दोन्ही गटाला चिन्ह दिलेले आहेत. याचाच अर्थ आहे की रूल ऑफ मेजॉरिटी याप्रमाणे निर्णय हा घेतला जातो हे स्पष्ट केलंय. अश्विन देशपांडे सर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणाबद्दल. प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी. प्रशांत, आयुक्तांच्या या विधानातनं नेमका काय अर्थ घ्यायचा, काय चर्चा आहे राजकीय वर्तुळात? मुळामध्ये एकदा सुप्रीम कोर्टानं आता ही सगळी ऑथॉरिटी निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे, त्याच्यानंतरची ही पहिली साहजिक प्रक्रिया आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी हे सांगितलेलं आहे की सुप्रीम कोर्टाची जी एक पद्धत आहे, अशा पद्धतीने वाद झाल्यानंतर कुणाला चिन्ह द्यायचं किंवा कुठली बाजू जी आहे ती योग्य आहे हे ठरवण्यासाठी रूल ऑफ मेजॉरिटी म्हणजे बहुमताच्या आधारावरतीच निवडणूक आयोगाला हा निर्णय करावा लागतो आणि त्यानुसार आम्ही तो करू, पारदर्शक पद्धतीनं निर्णय होईल असं गुजरातमध्ये गांधीनगरमध्ये बोलताना केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणालेले आहेत. आणि त्यामुळे आता ही सगळी लढाई जी आहे ती आयोगामध्ये सुरू होईल. मुळामध्ये प्रोसेस जर आपण लक्षात घेतली तर आता दोन्ही बाजूंना नोटीस बजावून झालेली आहे, दोन्ही बाजूंची उत्तरं येतील, त्याच्यानंतर सुनावणीला सुरुवात होईल आणि म्हणजे काही जर मध्ये पुरावे लागले तर ते पुरावे मागितले जातील आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोग जो आहे तो आपला चिन्हासंदर्भातला आणि खरी शिवसेना कोणाची याच्या संदर्भातला निर्णय जो आहे तो देईल. एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदा निवडणूक आयोगामध्ये धाव घेतलेली होती आणि त्यामुळं त्यांच्या या याचिकेवरती आता निवडणूक आयोगाला निर्णय जो आहे तो द्यावा लागणार आहे. प्रशांत धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.